नमस्कार, मी सुनीता थोरात, सुनीता रेसिपीज मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज मी तुम्हाला मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर मेथीची भाजी बनवण्यासाठी मी एक मेथीची जोडी निवडून घेतलेली आहे। फक्त असे मी शेंडे आणि जे काही कोवळे देठ असतील ते घेतलेले आहेत। भाजी आपल्याला ही चिरायची नाही आहे। दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, थोडासा 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक मी ठेचून घेतलेले आहेत, 4 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे आणि ही जी मूग डाळ आहे साधारण मी 1/2 तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आणि थोडीशी अगदी मी साखर घेतलेली आहे। तर गॅसवरती आपल्याला कढईत गरम करायला ठेवायचे। साधारण 1-2-3 चमचे आपल्याला तेल ॲड करायचे। तेल गरम झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला हा लसूण भाजण्यासाठी मी घातलेला आहे, नंतर हिरवी मिरची, लसूण आणि हिरवी मिरची थोडी परतून घेतल्यावरती हा जो कांदा आहे आपण आपल्याला ॲड करायचा आहे आणि हा साधारण गुलाबी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर कांदा आपला गुलाबी रंगावरती भाजत आलेला आहे। जी मूग डाळ आहे ह्याच्यातलं मी पाणी काढलेलं आहे आणि मी कांद्यामध्ये ॲड केलेली आहे। गॅस आपल्याला कमी करायचं आहे। थोडीशी हळद घालून मूग डाळ परतून झाल्यावरती ही जी मेथीची भाजी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली होती, मी सांगायची विसरले होते। मेथीची भाजी ॲड केल्यावरती आपल्याला ही परतून घ्यायची आहे। मेथीची भाजी परतून घेतल्यावरती आपल्याला हे चवीपुरतं मीठ आणि ही थोडीशी साखर आहे ही ॲड केलेली आहे आणि आता आपल्याला ही कमी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। पाणी जराही वापरायचं नाही कारण आपण भाजी धुतलेली होती, त्याला तो पाणी त्याच्यामध्येच ती शिजवून जाईल। तर आपली ही मुगाची डाळ टाकून जी मी मेथीची भाजी बनवलेली आहे ती आपली आता शिजलेली आहे। आता आपल्या ह्याच्यामध्ये हे जे शेंगदाण्याचं कूट आहे हे मी ॲड केलेलं आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट ॲड केल्यावरती साधारण छोटा एक चमचा थोडंसं आपल्याला तेल ॲड करायचं आहे। हे वरून कच्चं तेल घातल्यामुळं मेथीच्या भाजीची चव आणि रंग खूप छान येतो। आता साधारण आपल्याला ही भाजी 1 मिनिटभरच गॅसवरती ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला सर्व्ह करायची। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जवळच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।